सरकारी मेडिकल कॉलेज हिंगनघाट यहाँ बने, इसलिए बड़ा संघर्ष हिंगनघाट शहर में हुआ है। मेडिकल कॉलेज संघर्ष ने अपना संघर्ष करते हुए शासन को जिले में घोषित कॉलेज को हिंगनघाट के लिए घोषित करना पड़ा। अब जिला रुग्णालय परिसर में मेडिकल कॉलेज मांग की गई थी, लेकिन ये कॉलेज जाम यहाँ पर स्थापित करने का शासन निर्णय हुआ है। मेडिकल कॉलेज की जगह को लेकर बड़ा पेच हिंगनघाट शहर में निर्माण हुआ था। अब जिला परिसर या नांगांव या सरकारी मेडिकल स्थापित करने की मांग रहते हुए सरकारी मेडिकल कॉलेज जाम यहां पर स्थापित होने का शासन निर्णय हुआ है। इसके बाद हिंगनघाट शहर की जनता का क्या कहना है, इसके बारे में जानकारी दी गई है। जानते हैं कि क्या कहती है शहर की आम जनता। पण हिंगनघाट शहरातल्या लक्ष्मी टॉकीज परिसरात आलो। हिंगनघाट येथे मेडिकल कॉलेज जे स्थापित होणार होते ते जाम येथे झालंय। आपल्या बरोबर आणखी एक दादा आहे, क्या नाम है आपका, कहाँ रहते हो? शिवाजी वार्ड हिंगनघाट। आपको मालूम है हिंगनघाट का मेडिकल कॉलेज जाम गया? गलत है ये, हिंगनघाट बनने को ना। हिंगनघाट में अगर मेडिकल कॉलेज बनेगा तो हिंगनघाट का परिवर्तन होगा, यहाँ यानी रोजी बढ़ेगी, लोगों को इसका लाभ मिलेगा। हमारा हम हाथ से धंधा पानी करते हैं और झाड़ू बेचते हैं, हमारा झाड़ू बिकेगा और हमारा फायदा होगा। हिंगनघाट में, हिंगनघाट के लिए अगर मेडिकल कॉलेज पास हुआ है तो हिंगनघाट में ही बनना चाहिए। आपको मालूम है इसके लिए बड़े मूर्ति निकले थे हिंगनघाट के वालों ने, संघर्ष किया है मेडिकल कॉलेज यहाँ आने के लिए। हाँ हाँ मालूम है, ये खरा ये संघर्ष जो है हिंगनघाट वालों ने किया, उसका फल नहीं मिला हिंगनघाट वालों को। फिर से करेंगे। हाँ फिर से करेंगे, धरना करेंगे। मेडिकल कॉलेज अगर हिंगनघाट के लिए आया, हिंगनघाट में जगह है, जगह खरीदिए और सरकारी दवाखाने के पीछे इतना जगह है, उसको हटाइए, झोपड़पट्टी को हटा के हिंगनघाट में बनाइए मेडिकल कॉलेज, अलग हम बनने नहीं देंगे। हिंगनघाट में होने को ना, हाँ हिंगनघाट में होने को ना मेडिकल कॉलेज, हाँ रोजगार बढ़ेगा। मुझे बताइए हिंगनघाट का कॉलेज जाम गया, आपको मालूम है? जी जी मालूम, अभी मालूम पड़ा, पहले यहाँ पर तय हुआ था, यहाँ पर हिंगनघाट में सरकारी दवा के पीछे में खुलने वाला है करके, लेकिन वहाँ जाम जाने के बाद कि चलो मतलब उससे अच्छा अगर हिंगनघाट में खुलता तो और बेहतरीन रहता, क्योंकि हिंगनघाट की जो बस्ती है उसके हिसाब से यहाँ पर जो पॉपुलेशन है और लोगों का जो रोजगार है, व्यापार है, रोजगार बढ़ता था, व्यापार बढ़ता था और स्टूडेंट लोगों में काफ़ी उत्साह आता था। जाम में उतना प्रोग्रेस नहीं हुआ है ऐसा लगता है मेरे को। हिंगनघाट पे अन्याय ऐसा करता है? नहीं, अन्याय तो नहीं हो रहा है। एक तो मोदी के राज में ये कॉलेज खुल रहा है, मतलब ये तो बहुत बड़ी बात हो गई हमारे बीजेपी के शासन में। ये हमारे लिए एक ऐसा, ये हमारे लिए ऐसा लगता कि हमको सपना तो नहीं देख रहे कि हिंगनघाट में मेडिकल कॉलेज खुलेगा, जाम में खुलेगा। बेरोजगारी, रोजगार जो बढ़ने वाला था मेडिकल कॉलेज, हाँ हाँ वो नहीं मिलेगा। बढ़ेगा, व्यापार तो बढ़ेगा हिंगनघाट में, बढ़ेगा बढ़ेगा व्यापार भी बढ़ेगा और मतलब अच्छा बिजनेस भी होगा। और नहीं नहीं, मेरा कहना है हिंगनघाट में अगर होता तो ज़्यादा व्यापार बढ़ता था, और क्या कह रहे हैं? नहीं ऐसा कुछ नहीं है, ऐसा कुछ नहीं। आपका क्या कहना है दीदी? बराबर, जैसा कि आपने कहा कि हिंगनघाट में भी रहता तो ज़्यादा बेटर रहता, क्योंकि यहाँ की पॉपुलेशन ज़्यादा है जाम की अपेक्षा। जाम की यदि मैं बात करूँ तो जाम यहाँ से 10 किलोमीटर दूर है और पॉपुलेशन यहाँ ज़्यादा है, तो यहाँ ज़्यादा मुझे ऐसा लगता है कॉलेजेस वगैरह भी यहाँ ज़्यादा है और लोगों को नौकरियाँ, जो मैं बोलूँ तो बहुत कम लोग यहाँ पर बेरोजगार, बहुत सारे लोग यहाँ बेरोजगार घूम रहे हैं। यदि यहाँ खुलेगा तो उनको बहुत सुविधा हो जाएगी। यानी बेरोजगारी का बड़ा प्रश्न है जो बिल्कुल हो जाता बिल्कुल था। बिल्कुल मेडिकल कॉलेज यदि हिंगनघाट के अंदर में ही खुलता है, जाम बोले तो 10 किलोमीटर दूर है, यदि यहाँ खुलता तो ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोजगार मिलता था और बहुत सारे लोग जो मतलब रोजगार के चक्कर में जो है रोजगार के दिशा में जाता बिल्कुल था। बिल्कुल, और हिंगनघाट और ज़्यादा प्रोग्रेस करता था, नाम तो होगा ही हिंगनघाट का क्योंकि यहाँ से पास में ही है, बट रोजगार की यदि बात करें तो बहुत सारे लोगों को यहाँ से रोजगार मिलने वाला था, तो वो संख्या मेरे ख्याल से कम हो जाएगी, रोजगारों की संख्या कम हो जाएगी। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, लेडीज जेंट्स साठी पुष्कळ लांब होते ते म्हणजे एकूण रोजगाराचा मोठा प्रश्न तो निर्माण होणार होता तो। हां रोजगाराचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊन राहिला, आता कसं रोजगार नाही मिळाले, हां रोजगार नाही हिंगाट मध्ये, यामुळे रोजगार निर्माण झाला असता, पेमेंट नाही वाढून राहिले मुलांचे, काही नाही आहे, नक्की झाला व्हायलाच पाहिजे हा रोजगार। इथे जर मेडिकल कॉलेज झालं तर रोजगार भेटेल लोकांना, रोजगाराचा खूप मोठा मुद्दा आहे।
बाहेर जाऊन काय आहे, आमच्या इथल्या हिंगणघाट लोकांना नागपूरला, सेवाग्राम, सावंगी मेघेला जावं लागते, मग त्यांच्या जीवाची. याच्यासाठी हिंगणघाटकरांनी मोठा संघर्ष केला, मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने मोठा संघर्ष केला होता. हो केला, पण अजून दिलंच नाही ना. जाम इथे स्थापित झाला. हो नाही तर इथे जाम मध्ये नाहीच पाहिजे. विरोध 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 आहे आमचा. विरोध आहे आपला पण. विरोध आहे. विरोध आहे आपला. आम्ही निषेध करतो. आम्ही निषेध करतो. आम्हाला हिंगणघाटलाच पाहिजे. एकूणच आपण आपल्या बरोबर ज्या ताई होत्या, काही महिला होत्या, त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांचं म्हणणं आहे का हा कॉलेज जे हिंगणघाटलाच आला पाहिजे, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, असंच त्यांचं म्हणणं आहे. मेडिकल कॉलेज हे वेळाला व्हायला पाहिजे, कारण वेळालाच होतं पहिले आणि ते आता जामला गेलं. तर मेडिकल कॉलेज हे वेळाला व्हायला पाहिजे. आता मेडिकल कॉलेज जामला नाही झालं, हिंगणघाटला नाही झालं, हिंगणघाटला नाही झालं, वेळाला नाही झालं, जामला गेलं, तिचा निर्णय झाला. हा निर्णय चुकीचा झाला, 100% चुकीचा निर्णय. मेडिकल कॉलेज हे वेळेलाच वाले पाहिजे होतं, कारण वेळेला ग्रामीण मेडिकलची संघर्ष समिती स्थापन झाली होती, त्यांनी उपोषण पण केलं. आम्ही आमचं पण म्हणणं सेम आहे त्यांचं झालं, तर जनतेचा जो अगोदरचं त्यांच्या मनामध्ये जी आस तयार झालेली होती त्या आशेवर पूर्ण पाणी फिरलेलं आहे. आणि तसं जर ते काही लोकांनी विरोध केला. मेडिकल कॉलेजसाठी शासकीय जागा मेडिकल इथं वेळेला उपलब्ध होती, ती दाखवण्यात नाही आली. शासकीय जागा बाजूला अवेलेबल होती, पण ते सर्वेमध्ये घेण्यात नाही आली. जे काही गुन्हेगार कोण गुन्हेगार आहे, जे सामोरचे काही पुढारी लोक आहेत तेच गुन्हेगार ठरल्या जाईल त्याच्यामध्ये, कारण हा एक जनतेच्या भावनांशी खेळ असलेला कार्यक्रम आहे. जनतेच्या भावनांची खेळ आहे. लोकांना आस्त लावून दिली आणि नंतर ते काही लोकांनी हिंगणघाटसाठी धावपळ केली, पण ते हिंगणघाटला नव्हता, बाजूला झाला, तर त्याच्यामुळं थोडंसं का आपण रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण, खूप मोठा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार. आणि जनतेच्या मला सांगा, हिंगणघाटला 2 मिल होते बंद झाले, रोजगार नाही आहे. हा तर ते मिल झाल्यानंतर आपण बघितलं का बा आपल्या एरियामध्ये चोऱ्या वाढल्या, बेरोजगारी वाढली, त्यामुळे मोठा प्रश्न जो आहे रोजगारी बेरोजगाराचा मार्गी लागला असता. हो बरेचसे जे बेरोजगार मुलं आहे, सुशिक्षित, त्यांच्या काही ज्यांना आशा लागलेली होती, त्यांच्या आशेवर पाणी फिरलेलं आहे एकंदरीत, बरोबर आहे. आणि हे सगळं पुढारी लोकांच्या पुढाऱ्यामुळे हे सगळं घडलं. हा बिलकुल बिलकुल, एकंदरीत पूर्ण राजकीय पुढाऱ्यामुळेच आहे पूर्ण या मेडिकल कॉलेजचं चिंदाबिंद झाला म्हणू शकतो आपण. हा आणि आता माहीत नाही, आता इथे पण जोपर्यंत आपली आचारसंहिता लागतपर्यंत जर उद्घाटन तिथं झालं तर, भूमिपूजन झालं तर शक्य, नाही तर मला वाटत नाही का तिथं बी होणार म्हणून. कुठे राहता दादा, काय नाव आहे तुमचं? मी गणित मोहनलाल पाहिजे. काय कुठे राहता? संत कबीरवाड. संत कबीरवाड. हा तुम्हाला माहित आहे हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज जामला गेलं? जामला गेलं ते माहीत आहे, पण कारण एक आहे का, इथं हिंगणघाटामध्ये एवढी आहे सुविधा, इथं बसस्टॉप आहे जेवढं, रेल्वे स्टेशन आहे जेवढं, पण हिंगणघाटात एवढं सुविधा असून तुम्ही जामला नेलं. त्याचं काही गरीब आहे, काही लोक आहे, कामधंदेवाले आहे, त्याचं वाढले असते, त्याचं वाढलं असतं, परिवार जगलं असतं. खेड विभागमध्ये कोणते उद्योग आहे आणि कोणते किती घर आहे खेड विभागमध्ये? सैरामध्ये एवढे घर आहे, तेवढं खेड विभागमध्ये नाही आहे. म्हणजे नाही का सैरा जरुरी आहे. म्हणजे अन्याय झाला हिंगणघाट, या हिंगणघाटवाला पूर्ण अन्याय झाला. बेरोजगार शहर म्हणून मग बेरोजगार होत. आता एक मेडिकल असतं तर 10 घर जगले असते, हाटेला जगले असते, बाजूला पांटेलावाले परिवार जगला असता. आता ते तिकडे गेला तर परिणाम कोणाला झाला? जनतेवाला झाला. जनतेवर परिणाम झाला असं म्हणणं. हा जनतेवर परिणाम झाला. जनतेवर परिणाम झाला. बेरोजगारी वाढून गेली. पहिले कामधंदे नाही आहे. पुढील विधानसभेत काय करणार आता? हा विधानसभा येणार आहे. आता पाहू आता काय करते ते. पहिले आताच उद्घाटन पाहिजे नव्हतं म्हण हिंगणघाटा म्हणते, तिकडे गेला म्हणते. हिंगणघाट शहरात विरोध राहील याच्यासाठी. हो विधानसभेत विरोधी तर करावंच लागेल ना. विरोध करावा लागेल हिंगणघाटाचा. मग आता हिंगणघाटात लोकांवाल्यांना मेहनत केली एवढी, जे लांब अटवाला केल्या एवढ्या कार्यकर्त्यांना केल्या, लांब अटवाला एवढी मेहनत केली, पण त्याहिले काही भेटलं? मेहनत करून भेटायला पाहिजे का नाही फल? तो मेहनत करत त्याला फल भेटायला पाहिजे. तो मेहनत नाही करत त्याला फल भेटून काही फायदा नाही. आपलं म्हणणं असं आहे. आता तुम्ही मेहनत करून आले तुम्हाला फल भेटेल तेव्हाच फायदा होईल का नाही? आपको मालूम आहे हिंगणघाट का कॉलेज जाम गया है? हाँ हमारे को मालूम हो गया की हिंगणघाट कॉलेज जाम गया है. क्या कहना है आपका उसके बारे में? हमारे उसके बारे में यही कहना है कि ये जो कॉलेज जो है ये मेडिकल कॉलेज हिंगणघाट में ही होना था और दूसरी जगह नहीं होना था. क्या क्या कारण है? उससे क्या होता था? उससे हिंगणघाट वासी वाले को और बच्चों को सबको ये सुविधा
अच्छे जगह मिलने को होना और रोजगार रोजगार अच्छा मिलने को होना और सबका यही कहना है कि अच्छे जगह पे मेडिकल कॉलेज जाने को होना। हिंगन घाट में से मेडिकल कॉलेज जाम जाने से हिंगन घाट का रोजगार खत्म हुआ ऐसा बोलना है? हाँ, हिंगन घाट का रोजगार अभी खत्म हो रहा है धीरे 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 धीरे, महंगाई बढ़ती जा रही है और इनका कोई ख्याल नहीं है हमारे ऊपर, हम फुटपाथ। ये गलत निर्णय हुआ, ये गलत निर्णय हो रहा है सब, ये आपको अच्छा नहीं है जो कर रहे वो अच्छा कर नहीं रहे, ऐसा हमारा आश्वासन है। हिंगन घाट येथील मेडिकल कॉलेज जाम येथे प्रस्तावित झाला, आपलं काय म्हणणं आहे? नाही बघा, तिथे झालं याबद्दल आमचा विरोध नाही आहे, बट होतं कसं आहे की हिंगणघाटसाठी त्याची मागणी झाली होती आणि आता हिंगणघाटसाठी दुर्दैवी बाब आहे की ते कॉलेज हिंगणघाटात न येता समुद्रपूर तालुक्यात गेलेलं आहे। हिंगणघाटामध्ये रोजगार नाही आहे वास्तविक पाहता, त्यासाठी म्हणून ही डिमांड होती। आजपासून 25 वर्षाआधी पण काँग्रेसने केली होती डिमांड, पण त्याच्यावरती काय झालं नाही। पण यावेळेस लोकांनी हा विषय उचलल्यामुळे आमदार साहेबांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून आणला। मोठा संघर्ष या मेडिकल कॉलेजचा जनतेने केला आहे, सगळ्यात मोठा संघर्ष जनतेने केला आहे। त्याच्यावरती जे थोडी मदत केली होती ते आमदार साहेबांनी ठीक आहे, बट त्यांनी हे जाणून केलेलं काम दिसत आहे। हिंगणघाटातून त्यांनी समुद्रपूरला नेलेलं आहे। हा निर्णय हा चुकीचा झाला, बिलकुल चुकीचा निर्णय हा, आणि हिंगणघाटासाठी हे धोकादायक काम केलेलं आहे आमदारांनी, याचा परिणाम आमदारांना समोर दिसणार, येणारी विधानसभा बिलकुल 100% दिसणार, त्यांना त्यांची वाट दाखवणार जनता। एकूण हिंगणघाटचा जो आहे निर्णय झाला हा चुकीचा झाला, असा निर्णय आहे, जनता त्यांना चुकीचा ठरवणार आहे। यामुळे मोठं बेरोजगार झालेले लोक त्यांना चपला जोडे मारत आहे, आमदाराला काय परिस्थिती आहे हे दाखवणार जनता त्यांना, तर त्यांना रिझल्टही दिसेल, आता बिलकुल दिसेल त्यांना। मोठा अन्याय झाला, रोजगाराचा मोठा बिलकुल मोठा रोजगाराचा प्रश्न होता। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।